ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत जवी पवार येत्या 15 जुलै रोजी वयाच्या 75 वर्षात प्रवेश करत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशीच आम्ही एक संवाद साधतो आहे. जवी पवार हे स्वतः पॅन्थरचे एक संस्थापक नेते होते. त्यांनी आंबेडकरी चळवळ एकदम जवळून पाहिलेली आहे. ते स्वतः साहित्यिक असून त्यांनी पॅन्थरवरती आता एक नुकतंच एक पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. अगदी जवळून पाहिलेले आंबेडकरी चळवळ याविषयी त्यांना आपण एक पहिला प्रश्न त्यांना एक विचारतो आहे. पूर्वीची आंबेडकरी चळवळ आणि मध्यंतर काळामध्ये जी आंबेडकरी चळवळ आणि आत्ताची म्हणजे जी चळवळ आहे त्याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे? आंबेडकरी चळवळीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आत्ताच्या आंबेडकरी चळवळीबद्दल म्हणजे ती योग्य मार्गाने जाते आहे का तिला दिशाहीन झाली आहे आंबेडकरी चळवळ? तुमचं नेमकं मत काय यावरती? पहिली गोष्ट म्हणजे माझी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भेट झाली ती हुंदक्याच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. मी त्यावेळेला इयत्ता 5वीमध्ये होतो आणि आमच्या शाळेला 1/2 दिवस सुट्टी मिळाली. त्या आनंदामध्ये मी घरी आलो. मला खूप बरं वाटलं की शाळेला आपल्याला सुट्टी मिळाली. घरी आल्यानंतर माझ्या गावाच्या परिसरातले लोक येते वेळेला सांज मराठा किंवा सांज संध्याकाळ वगैरे पेपर घेऊन यायचे आणि ते मला पेपर वाचायला सांगायचे. मी निराकार बुद्धीनं कुठल्याही प्रकारच्या भावभावना माझ्याकडे नव्हत्या. मी पेपर वाचत जायचो आणि माझ्यासमोर बसलेले ते माझे काका असतील, माझे आणखे कोण असतील, हे सगळे लोक हुंदक्याने रडायचे. म्हणजे मला हे कळत नव्हतं की ही माणसं रडतात का. घरातला एखादा करता माणूस जावा त्याप्रमाणे ते रडायला लागले होते, रडत होते. आणि मी मात्र निराकार बुद्धीनं मी त्यांना जो पेपर वाचून दाखवत होतो. म्हणजे बाबासाहेबांची जी माझी भेट ही अशी झाली म्हणजे त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकर हे नाव माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं. आणि म्हणूनच मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या लेखांची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लेखानंच करतो, या शब्दसमुच्चयानंच करतो. मला असं वाटतं जगातला मी एकमेव असा विक्रमवीर असेल की ज्यानं बाबासाहेबांच्या नावानं लेखनाची सुरुवात करतो आहे. आणि एक कमी नाही तर 50 वर्ष मी सातत्याने हे काम करतो आहे. हां, आता चळवळीबद्दल म्हटलं तर बाबासाहेबांना मी माझ्या हृदयावर कोरलं गेलं असल्यामुळे मी बाबासाहेबांचं सगळं साहित्य वाचत गेलो, आदर्शासारखं वाचत गेलो. एका वेळेला मी नोकरी करत होतो, नोकरी करता करता मी बाबासाहेबांचं साहित्य वाचत गेलो आणि मी पाहिलं बाबासाहेबांची चळवळ मला त्या ग्रंथातून दिसली. आणि असं लक्षात झालं की त्या काळातल्या सुरळीच्या काळातले लोक इतके निस्वार्थ होते, इतके प्रामाणिक होते की ते त्यावेळेला खिशामध्ये गूळ आणि शेंगदाणे ठेवत आणि राणावाडात जमिळेल तर सायकलवर, सायकल नसेल तर पायाने फिरायचे. आणि बाबासाहेबांची चळवळ ही खेड्यापाड्यात ते घेऊन जात होते. म्हणजे अत्यंत निस्वार्थी त्यागी वृत्तीनं बाबासाहेबांचं काम त्या काळातले लोक म्हणत होते. ही पिढी आणखी पुढच्या 2-3 पिढ्यापर्यंत हा प्रकार सुरू झाला. नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना काही सुविधा प्राप्त झाल्यामुळे हे याचं प्रमाण कमी झालं आणि आता ऐषारामी जीवन जगायला मिळत असल्यामुळे आत्ता जो तरुण आहे हा काही प्रमाणात हा असा स्वार्थाकडं झुकू लागे. मी सगळे स्वार्थाकडं झुकले असं म्हणणार नाही. अजूनही खूप तरुण आहेत की ज्यांना बाबासाहेबांच्याबद्दल प्रचंड आत्मभाव आहे, आदर आहे आणि अशा लोक हे काहीतरी करू शकतील याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे कालची पिढी, नंतरची पिढी आणि आजची पिढी याच्यातला फरक जर पाहिला तर आजची पिढी साधारणतः कालच्या पिढीच्या पार्श्वभूमीवर ही स्वार्थी झाल्याची मला दिसते किंवा ती आपल्या पिढीचं राजकारणासाठी उपयोग करायला पाहते. बाबासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिलं होतं. आजची पिढी ही समाजकारणाला कमी महत्त्व देते, राजकारणाला जास्त महत्त्व देते. आणि म्हणूनच समाजकारणापेक्षा राजकारणाला महत्त्व दिल्यामुळे दिवसेंदिवस आंबेडकरी चळवळ ही लयाला जाते असं माझं स्पष्ट मत आहे. आंबेडकरी जनतेला म्हणजे असं सांगितलं जातं सातत्याने की सर्व नेते मंडळांनी एकत्र येण्याची हा नेहमीच पुकारले जाते आणि आंबेडकरी जनता त्यावेळी एकदम खुश होते, म्हणजे आनंदित होते की आपण आता सगळेजण एकत्र येतोय. हा एकीचा जो प्रश्न आहे सगळ्या नेत्या मंडळांनी एकाच
छत्रछायेखाली येऊन लढा द्यावा वगैरे, तर ती एकी काही शक्य होत नाही. पण ही एकी का शक्य होत नाही आणि एकत्र सगळ्या नेत्यांनी येणं खरंच गरजेचं आहे का? आंबेडकरी चळवळीसाठी ती गरज निर्माण झाली आहे का? हे जे ऐक्य वगैरे हा जो प्रकार आहे हा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या पुरताच मर्यादित आहे, आणि ऐक्य ही आपल्या एकत्र सगळ्या लोकांची दुखरी बाजू आहे किंवा तो वीक पॉईंट आहे. लोकांना ऐक्य पाहिजे असतं, पण माझा नेहमीचा त्याला प्रश्न असा असतो ऐक्य कोणाचं घडवायचं? चार चोराचं, चार चोराने एकत्र यायचं आणि मोठा डल्ला मारायचं, याला ऐक्य म्हणायचं का? आणि तरीसुद्धा ऐक्याचा मी बाजूत आहे, ऐक्यवादी मी आहे, ऐक्यावर माझा विश्वास आहे. तर बाबासाहेबांनी सांगितलं की ऐक्य कराल तरच तराल, आणि त्यामुळं मी स्वतः देखील असे तीन ऐक्य मी माझ्या मी स्वतः भेटत घेऊन मी ऐक्य केले. याचा परिणाम असा झाला की एका ऐक्याच्या वेळेला तर मुंबईच्या एका पॉश वस्तीमध्ये मला 100-150 स्त्री आणि पुरुषांनी मला बेदम मारलं, जग्न हो करून मला मारलं. म्हणजे तरीसुद्धा मी त्याच्यापासून दूर नाही. आधी मला वाटतं सगळा समाज एकत्र असला पाहिजे, पण तो रिपब्लिकन पक्षापुरता मर्यादित असता कामा नये. तर बाकीचे समाजातले जे सगळे लोक म्हणजे काँग्रेसकडे असतील, बीजेपीकडे असतील, बाकीचे सगळे असतील, जे काल ग्रंथाच्या बाहेर होते, मंदिराच्या बाहेर होते, अशा मंदिराच्या आणि ग्रंथाच्या बाहेर असलेले म्हणजे ज्याला आज आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणतो आणि ओबी म्हणतो, या सगळ्या लोकांचं एक मोठं ऐक्य झालं पाहिजे. आणि ते ऐक्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी त्याच्यामध्ये भाग घेतोय. आमचे नेते प्रकाश आंबेडकर हे तर आपल्याला माहिती आहे, अलीकडे वंचित समाज गावाने ते सगळे फिरत आहे. हा सगळा तो नाकारला गेलेला, दडपला गेलेला हा जो वंचित समाज आहे, हा वंचित समाज सगळा तो केवळ रिपब्लिकन पक्षापुरता मर्यादित नाही, आणि ते उत्तमच होईल. मी रिपब्लिकन पक्षाला ऐक्य रिपक्षाच्या नेत्यांचा ऐक्य व्हावं अशा मताचा नाही, तर समाजाचा ऐक्य व्हावं या मताचा मी आजही आहे. थोडंसं आपण एक मागे जाऊया तुमच्या तरुण काळामध्ये. तुम्ही पॅन्थरचा स्वतः लढा दिलेला आहे, पॅन्थरचे संस्थापक नेते होते, पॅन्थरवरती तुमचं आता एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे, तर या पॅन्थरच्या आठवणीविषयी जरा काही सांगू शकाल का? एक पॅन्थरच्या आठवणीविषयी पॅन्थरच्याबद्दल एक महत्त्वाचा म्हणजे त्या काळात आजच्यासारख्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा नव्हत्या. म्हणजे आज तुमच्याकडे मोबाईल आहेत, आज तुमच्याकडे व्हॉट्सअप आहेत, आज तुमच्याकडे बाकीच्या सगळ्या त्या सुविधा आहेत, त्या काही नसतानासुद्धा मला आश्चर्य वाटतं की जे एखादी लहानसं मी पत्रक काढलं, आमचे वर्तपत्रकं ही मोठ्या पेपरमध्ये येत नव्हती. त्या काळातले नवा काळ संध्याकाळ मराठा नवशती असल्या पेपरमध्ये मग एक लहानशी बातमी यायची, किंवा मी लहानशा पेपरवर एका लहानशा चिटिरावर पत्र लिहायचं आणि लोक वस्तीमध्ये ते माझं पत्र जिरत जायचं, आणि क्षणामध्ये 1,000, 2,000, 5,000 तरुण गोळा व्हायचे. त्याचं कारण असं की सर्व तरुण जो होता तो अंतर्बाह्य पेटलेला होता. बाबासाहेबांचा समाज हा अत्याचार ग्रस्त झाला आणि त्या अत्याचारग्रस्त समाजाच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे ही त्या काळातल्या तरुणांची उर्मी होती. आम्हाला त्या उर्मीचा फायदा झाला, आम्ही त्या उर्मीच्या मनावर आम्ही सगळं करू शकलो. जर तरुण त्या वेळेला अशा प्रकारचा निष्क्रम असता, तो जो उदासीन असता, तर आम्ही हे सगळं आम्हाला शक्य झालं नसतं. म्हणून ही दलित पॅन्थरची चळवळ ही एक दोन माणसांच्या खांद्यावर उभी नाही, तर ती अक्षरशः लाखो तरुणांच्या खांद्यावर उभी आहे. मी जाहीररित्या मी ह्या लाखो तरुणांना ज्यांनी त्यांचं भवितव्य पुढे अंधारात गेलं, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले, या सगळ्यांना मी सप्रेम जयभीम करतो. आणि तुमच्या त्यागामुळे ही आंबेडकरी चळवळ फार पुढे गेली. ह्याच्या दलित पॅन्थरमुळे आम्ही अनेक गोष्टी साध्य केल्या. मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते सगळं, आणि म्हणून दलित पॅन्थर ते हा जो धबधबा होता हा एक प्रकारची जी शास्त्राच्या विरुद्ध लढणारी जी कुमकुमी होती, ती कुमकुमी त्या काळातल्या प्रत्येक तरुणाच्या म्हणजे नसानसामध्ये बाहूमध्ये ती संचारली होती. आणि आमचे सगळे तरुण हे त्या वेळेला फक्त त्यांना लढणं एवढंच माहिती होतं, लढण्यातून काहीतरी मिळवणं हे त्यांना अपेक्षित नव्हतं. आताची पिढी थोडीशी लढण्याबद्दल काहीतरी मिळतं का ह्या विचार करते. आमच्या काळात तसं मिळवणं हा प्रकार नव्हता, आणि म्हणून ती सगळी चळवळ यशस्वी झाली. दलित पॅन्थरचे 5 वर्षाचाच कालखंड आहे, फार जास्त नाही. ह्या 5 वर्षामध्ये जे त्यांनी केलंय ते इतकं प्रचंड प्रमाणात केलं जाता नाही की त्यामुळं आज जगात माझ्या माहितीप्रमाणे 2 संघटनांचा खोलवर अभ्यास केला जातो, त्याच्यावर PhD केल्या जातात, ते म्हणजे अमेरिकेतली ब्लॅक पॅन्थर आणि भारतातली दलित पॅन्थर.
या निमित्ताने माझे पुस्तक इंग्लिशमध्ये आल्यानंतर मी पाहतोय जगभर माझे विद्यार्थी भरला PhD विद्यार्थी हे माझ्या भेटीसाठी घेत असतात आणि त्यामुळे दलित पाठांतरचा हा 5 वर्षाचा कालखंड हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. त्याच्यावर मी आधी सविस्तर बोलतो आहे. माझं पुस्तक आपण वाचावं, इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये भरपूर विपुल प्रमाणात मी त्याच्यावर लिहिलेलंसुद्धा आहे. परंतु चौथा खंड माझा आंबेडकर तर आंबेडकरी चळवळीचा हा जो चौथा खंड आहे देवी बाबासाहेबांच्या चळवळीचं मी विश्लेषण करत आहे. विश्लेषण करणारा हा जो चौथा खंड आहे तो चौथा खंड त्याचं इंग्लिश भाषांतर झालेलं आहे. हे आपण वाचलं तर तुम्हाला कळेल की त्या काळातली पिढी नेमकी किती त्यागी होती, कशी लढाऊ होती आणि तिने काय काय मिळवलं हे तुम्हाला एकत्रित त्या पुस्तकावरून कळेल. मग आजचे तरुण जे युवक आहे ते आंबेडकरी चळवळीपासून मागे आहे किंवा त्यांना रस नाही आहे असं काही वाटतं का? नाही, त्याचं काय आहे, आंबेडकर आजचे तरुण आहेत ह्या तुमच्या व्हॉट्सअप किंवा तुमचे हे बाकीचे सगळे जे प्रकार आहेत याच्यामध्ये त्यांना जसं काय सगळं पूर्ण साहित्य त्यांना मिळतं, सगळा इतिहास मिळतो असं त्यांना वाटतो. तो इतिहास लिहिणारे ते व्हॉट्सअपवर टाकणारे असतील किंवा आणि कशावर टाकणारे लोक असतील ते काय सगळंच खालं थांबतात अशातला भाग नाही. त्याच्यावरती विश्वासून ठेवतात. तेव्हा माझं असं त्यांना म्हणणं आहे की हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे व्हॉट्सअप. हे व्हॉट्सअप आणि हे सगळे महत्त्वाचे साधनं आहेत. त्या साधनाचा तुम्ही उपयोग करा. परंतु बाबासाहेबांची जी ओरिजिनल पुस्तकं आहेत, बाबासाहेबांचे जे लढे आहेत, या सगळे लढे आणि ही पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांच्या चळवळीला आपण विद्रुप्त करत नाही ना, हा तुम्हाला स्वतःला प्रश्न निर्माण होईल. आणि माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की बाबासाहेबांच्या मुळातली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचावी. इंग्लिश असेल तर ती इंग्लिश वाचावीत. त्याचे जे अंक आहे सगळे त्याने बुक नाही ते प्रबुद्ध भारत हा जो प्रवास आहे हा प्रवास लोकांनी अवलोकित करावा आणि त्याप्रमाणे आपली मतं तयार करावीत. व्हॉट्सअपवर जे काय छोटं मोठं येतं तुटपुंज येतं त्याच्यावर त्यांनी आपली मतं तयार करू नयेत अशी माझी आजच्या पिढीला, ज्या पिढीच्या हातात हे सोशल शास्त्र जे आहेत त्या शास्त्राच्या आधारे मी विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारे बाबासाहेब मुळातच वाचावा अशी त्यांना माझी विनंती आहे. एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्या आंबेडकरी जनतेला पडलेला आहे म्हणजे आत्ताच घडलेली नुकतीच घडलेली घटना म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरण असेल किंवा त्याआधी पूर्णामध्ये भीम जयंतीवरती झालेली दगडफेक आणि त्याच्या आधी खेरलांजीसारखे हत्याकांड म्हणजे दलितांवरती या देशामध्ये जे अत्याचार वगैरे घडत आहे ते त्यामध्ये असं वाटतंय का कुठेतरी आंबेडकर चळवळ कमी पडली आहे की नेत्यांची ताकद कमी पडली आहे की नेत्यांमधले हेवे दावे ह्याला कारणीभूत झाले म्हणून हे अत्याचार वाढलेत याचं नेमकं काय तुम्ही विश्लेषण करू शकता एक साहित्यिक म्हणून आणि एक विचारवंत म्हणून? मी आपल्याला पुन्हा जसं मला बघाशी इतिहासाकडे तुम्ही घेऊन गेलात तसं मी तुम्हाला इतिहासाकडे घेऊन जातो. बाबासाहेबांच्या जन्मदीक्षेला 50 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी मी नागपुरात होतो आणि त्या दिवशीच्या पेपरमध्ये एक छोटीशी बातमी आली होती की खैरलाजीच्या लोकांनी गुंडांना शिक्षा दिली, 4 लोकांना शिक्षा दिली, त्यांचे खून केले अशा प्रकारची ती छोटी बातमी होती. मला ते माहिती आहे गवईबंधूंचे डोळे काढण्यात आले तेव्हा पण अशाच प्रकारची बातमी आली होती की गावकऱ्यांनी शिक्षा देण्यासाठी त्या गवईबंधूंचे डोळे काढले अशी बातमी आली होती. मी ह्या बातम्या खऱ्या नसतात ते मला माहीत होतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी मी आणि माझी पत्नी आम्ही आमच्या एका जवळच्या मित्राला भेटण्यासाठी आम्ही त्या वेळेला याला गेलो होतो त्यांच्या गावात खैरलाजीचे जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यात आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं आम्ही त्या 2 मुलांना पाठवलं तिकडं जा आणि काय नेमका इतिहास आहे तर बघू द्या. तेव्हा असं कळलं की त्यांना त्या आत्मे गावात प्रवेश पण दिला नाही प्रकार भयान होता. आणि याच्यावर मी पहिला प्रथम मी मुद्दाम सांगतो हा इतिहास म्हणून आहे ती वस्तुस्थिती म्हणून सांगतो की पहिला प्रथम मी मुंबईतल्या एका वर्तमानपत्रात खैरलाजीची आता खैर नाही नावाचा एक लेख मी लिहिला आणि त्या लेखामध्ये मी जे काही वर्णन केलं होतं तिथल्या अत्याचाराचं त्यामुळं त्या तरुणाच्या त्या बुटी वळल्या होत्या आणि माझ्या सारखा फोड खडखडत होता आणि लोक म्हणत होते आता आम्हाला खरी दलित पॅन्थरची आवश्यकता आहे. दलित पॅन्थरसारखी संघटना आज जर असती तर खैरलाजीमध्ये या 4 लोकांचं अशा प्रकारचे खून पडले गेले नसते. आणि म्हणून मी त्यांना नेहमीचं त्यांचं म्हणणं आहे की दलित पॅन्थर पूर्णसारखी संघटना पूर्ण स्थापन व्हावी. माझं असं म्हणणं आहे दलित पॅन्थरसारखी संघटना नाव काही असो पण लढणारी संघटना ही कुलकाची लढणारी संघटना ही असलीच पाहिजे. पुन्हा माझं म्हणणं आहे की ही पुन्हा
असं घडतं याला कारण तृणमूल पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. कारण नेत्यांचं लिमिटेशन असतात, त्यांचा काही कोणाशी देणं घेणं असतं, त्यांचे हात दगडाखाली सापडलेले असतात, कोणाला MLC पाहिजे असते, कोणाला आणखी त्या महामंडळ पाहिजे असतं, या देण्याघेण्यामुळे त्यांचे हात दगडाखाली सापडले असतात. त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका ना तुम्ही. तुम्ही ज्या तरुणांनी जे आहे त्या तरुणांनी तुमच्या स्वतःच्या बळावर जर काय केलात तर दलित पंथासारखे आज देखील दलित पंथाच्या नावाने 4-5 संघटना आहेतच का, त्या किती लढतात काय करतात ही गोष्ट आहे ना, पण आजसुद्धा दलित पंथ नावाचे सरकार संघटना आहेत. या सगळ्या संघटनेने जर एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्यानं असं काय केलं तर माझ्यासारखा माणूस मी त्यांच्या पुढं असेल, मला लढणं आवडतं, मी लढायला तयार आहे. माझं वय 75च असलं तरी 75 मी प्रवेश करत असला तरी देखील माझ्या बोटी आधी वळवळत आहेत, आधी माझ्या रक्त रक्त माझ्या धमनीतून रक्त थळथळा वाहत असतं, आणि लढा म्हटला की संघर्ष म्हटला की त्या संघर्षात मी पेटा उतरायला नेहमी तयार असतो. तेव्हा कुणावर तरी आपला आरोप करायचा आणि ह्याला हेच जबाबदार त्याला तेच जबाबदार असं म्हणायचं नाही. आपण प्रत्येकच माणूस ह्या अत्याचाराला मी जबाबदार आहे असं धरून जर चाललो तर अत्याचार कमी होतील असं माझं स्पष्ट मत आहे. एकंदरीत आजची जर स्थिती पाहिली 1-2 वर्षापासून किंवा 3 वर्ष जर मागे गेलो 4-5 वर्ष तर दलित अत्याचार हे देशामध्ये वाढत आहेत, सातत्याने वाढत आहेत. ते नुसते महाराष्ट्रात नाही तर गुजरातसारख्या ठिकाणीही दलित अत्याचाराच्या घटना घडतात आहेत. त्यातून भीम आर्मीसारखी संघटनाही उदयास आली. तर हे जे अत्याचार वाढत आहेत त्याला नेमकं कारण काय, आणि सवर्ण आणि दलित हाच वाद जो पूर्वी होता तोच वाद ह्याला कारणीभूत आहे का? पूर्वी काय होतं की मुसलमानांना टार्गेट केलं जात होतं, मुसलमानांच्या दंगली हिंदू आणि मुस्लिम दंगली होत होत्या, आता मात्र दलितांना टार्गेट केलं जातं असं एकंदरीत दिसलं जातं. म्हणजे दलितावरतीच अत्याचाराच्या घटना ह्या मागील 4-5 वर्षापासून वाढलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आणि त्याच्यावरती नेमकं काय केलं पाहिजे चळवळीच्या माध्यमातून असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं जे सरकार आहे ज्याला आपण BJP सरकार म्हणतो, ह्या BJP सरकारला जर कोणाची भीती वाटत असेल ते आंबेडकरवाद्यांचीच भीती वाटते. आंबेडकरवादी माणूस हा इतर कुठल्याही पक्षात जरी असला BJP जरी असला तरी त्याची त्याला जास्त भीती वाटते. आणि म्हणून या लोकांचं शमन कसं करायचं, दमन कसं करायचं, त्यांना कशा प्रकारचं पुन्हा एकदा पायदळी तुळवायचं यासाठी हा सगळा प्रकार आहे. आणि आपल्याला मुद्दाच सांगतो मी, चेंडू कितीही त्याला तुम्ही त्या जोराने आपटण्याचा प्रयत्न करा, जेवढा चेंडू तुम्ही आपटाल तेवढा तो उसळी वरती मारून मिळेल. आज जे त्याचं BJP जे सरकारचं चाललं आहे जिकडे तिकडे दलितांना आपटण्याचं हा जो प्रकार चालला आहे याचा एक दिवस असा परिणाम होईल की एक दिवस ते हे सरकार जे आहे ही जी व्यवस्था सगळी आहे ही व्यवस्था कोलमडून पडेल. कारण या देशात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आम्ही सगळे लोक आहोत, त्याचं कारण आमच्याकडे लोकशाही आहे, आणि लोकशाही आहे त्याचं कारण आमच्याकडे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमच्याकडं संहिता आहे, बाबासाहेबांनी तयार केलेली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, जे घटना आहे, संविधान आहे, हा संविधान आमचा बेस आहे. आणि हा संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याच्या आम्हाला कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचाराला आम्ही सतत देणार. फक्त हे आणि म्हणूनच संविधान नष्ट करायचं जातं, नवीन संविधान कसं तयार करायचं यासाठी चाललेला हा एक पण मी कार्यक्रम आहे. माझी पुन्हा आंबेडकरी जनतेला, आंबेडकरी जनतामध्ये मी केवळ रिपब्लिकन पक्षाच्या किंवा भारी बहुजन महासंघ किंवा बाकीच्या असल्या पक्षात नाही तर जो माणूस होताना याच्यापासून लढणार आहे, संस्थेसाठी लढणारा जो माणूस आहे त्या सगळ्या लढणाऱ्या माणसाला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही यापुढे एकच तुमचं काम केलं पाहिजे की तुम्ही बाबासाहेब समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बाबासाहेब समजून घ्याल, बाबासाहेब वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबासाहेबांशिवाय या देशाला पर्याय नाही. आजच्या घडीला मला असं वाटतं की जगात आज 125 वर्ष बाबासाहेबांना झाली, जवळ पाव जग हे बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत, आणखी 10 वर्षानं बाबासाहेबांचं अर्ध जग हे बाबासाहेबांच्या विचाराचं होईल. आणि बाबासाहेबांना जेव्हा 200 वर्ष पूर्ण होतील तेव्हा मी असेल नसेल परंतु त्यावेळेला जगातला एकमेव आयकॉन हे बाबासाहेब आंबेडकर हे झालेले असतील. जगात त्याच्यापेक्षा कोणताही माणूस 200 वर्ष होतील तेव्हा बाबासाहेबांच्या विषयीचा त्यांच्या सरकार राजनीतिज्ञ किंवा ज्याला विधिज्ञ म्हणतो असा दुसरा कोणता माणूस होत असणार आहे, तो एकमेव माणूस असेल आणि तो जगाचा आयकॉन असेल, त्या आयकॉनचं नाव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तुमच्या एका साहित्यिक प्रवासाबद्दल एक प्रश्न होता, म्हणजे तुमची एक ओळख आहे स्वतःची पुस्तकांसाठी घर बांधणारा साहित्यिक म्हणजे जवी पवार. तर हे जवी पवार आता नवीन लेखन काय करते? आता तुमचं नुकतंच पॅन्थरवरती एक पुस्तक आता सध्या लोकांसाठी उपलब्ध झालेलं आहे वाचकांसाठी, तर आता नवीन तुम्ही काही साहित्यकामध्ये नवीन पुस्तक लिखाण वगैरे काही करत आहात का? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या ग्रंथासाठी घर बांधणारा मी माणूस नाही आहे. मला जे काही मागणं, मी बँकेत नोकरीला होतो त्यामुळे बँकेच्या सहकार्यानं जे काही मला घर मिळालं ते घरच माझं हे ग्रंथघर आहे. तिथं दाटीवाटीनं तिथंच मी राहतो. मी सरकारचं कुठल्याही प्रकारचं घर घेतलं सरकारकडे कधी काहीच मागत नाही. ज्या सरकारकडे मागायचं त्या सरकारच्या विरुद्ध आपण लढा कसा करू शकतो? लढा करू शकत नाही. म्हणून मी त्या सरकारकडे काय घेतलं नाही. त्या ग्रंथघर वगैरे मी बांधलेलं नाही. आता ते ग्रंथांच्याबद्दल म्हटलं तर मी अलीकडे एक अत्यंत महत्त्वाचं काम हातात घेतलं आहे. आपल्याला हे माहीत आहे की बाबासाहेबांसारखा माणूस जो विधिज्ञ होता, ते बाबासाहेब स्वतः बॅरिस्टर होते परंतु त्यांनी आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं नाही. लग्नाचा जो कायदा आहे, मॅरेज ॲक्ट आहे, ह्या मॅरेज ॲक्टमुळे त्यांनी आपलं लग्न रजिस्टर केलं नाही. त्यामुळं त्यांचं लग्न नेमकं कधी झालं, कुठं झालं आणि कोणत्या तारखेला झालं याचा काही पुरावा मिळत नव्हता. मी खूप प्रयत्न करून बाबासाहेबांच्या लग्नाचं ठिकाण आणि बाबासाहेबांच्या लग्नाची तारीख ही मी शोधून काढली. आईसाहेबांचं म्हणजे मातोश्री रमाबाईचं त्यांचंसुद्धा जन्मतारीख मिळणं फार कठीण होतं. त्या काळामध्ये एकाच्या लहानशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता, ते कठीण होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी मी खूप मेहनत करून मी मिळवल्या आहेत आणि त्याच्या आधारे आता मी बाबासाहेबांचं जे चरित्र लिहितो आहे, लिहायचं घेतलं आहे, कधी त्याला 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, परंतु चरित्र लिहितो आहे. या चरित्रामध्ये मी अत्यंत महत्त्व आतापर्यंत जी चरित्र आहेत मी कुणावर आरोप करणार नाही, परंतु बहुतेक सगळी चरित्र आहेत ती चरित्र कुठल्या ना कुठल्या चष्म्यातून लिहिली गेलेली चरित्र आहेत. अगदी मला माझ्यावर खूप प्रेम करणारे धनंजय कीर यांनीसुद्धा, धनंजय कीर आणि मी आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये होतो, ते बोलत होतो, तर त्यांनीसुद्धा जे बाबासाहेबांचे चरित्र लिहिले. आता जेव्हा इतक्या खूप वर्षाने त्या चरित्राचं मी वाचन करतो तेव्हा मला असं कळणार दिसतं की त्यांनी आपल्या डोळ्यावरचा सावरकरी चष्मा काढलेला नाही. म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं तेही सावरकरी चष्म्यातून लिहिलं. अशा अनेक लेखांची बाबासाहेबांची चरित्र आहेत, ती सगळी सगळ्यांचं काम महत्त्वाचं आहे. सगळी कामं चरित्र महत्त्वाचे आहेत आणि तरीसुद्धा एक सर्वांग परिपूर्ण आणि सगळ्यांचे लहानसहान गोष्टींचा आढावा घेणारं असं मी चरित्र बाबासाहेबांचे लिहायला घेतलं आहे. बाबासाहेबांच्या पाठीमागच्या पिढ्या, तर बाबासाहेबांचं सगळ्या चळवळी आणि ह्या सगळ्याचा मागोवा घेणारा हे बाबासाहेबांचं चरित्र माझ्या हातून लिहिलं जावं अशी माझी इच्छा आहे. प्रकृतीने मला साथ दिली तर हे मी 1-2 वर्षातच पूर्ण करेन आणि हे जे चरित्र ज्यावेळेला माझं प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्याला कळेल की बाबासाहेबांनी कोणत्या आणि कशा अवस्थेमध्ये हे सगळे केलं याचे आपल्याला कळेल. बाबासाहेबांचं जसं मी चरित्र लिहितो आहे तसं आणखी हा जो माझा खंडमालिका आहे आंबेडकरोत्तर आंबेडकर चळवळ याचे आतावर फक्त 5च खंड आलेत. मी हे जे 14 खंड लिहायचं जे जाहीर केलं आहे ते पण मला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. कारण आजच्या तरुण पिढीला मला अनेक लोकांचे फोन येतात, प्रत्यक्ष येऊन भेटतात आणि ती पिढी सांगते की तुम्ही हे आंबेडकरचं आंबेडकर चळवळ खंडरूपाने आमच्यासमोर ठेवली, त्यामुळं आम्हाला काहीतरी आंबेडकरी चळवळीचं चळवळ कळू लागली की आंबेडकर चळवळीचं आम्हाला काहीतरी पुरावे बोलू लागले. अन्यथा आम्हाला आंबेडकरी चळवळ काय हे कधीच कळलं नसतं. आणि त्यांच्यासाठीच मी हे एक प्रकार सुरू आहे. 14 खंड मला पूर्ण करायचे आहेत, आता फक्त 5च झाले आहेत आणि लवकरात लवकर हे सगळे खंड मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकरांना मी तशी विनंती केली की मला वेळ पाहिजे आणि म्हणून ज्याला आपण डे टू डे काम करतो पक्षाचं मी डे टू डे काम बिझी असायचो ते मी आता त्यांच्यापासून थोडीशी मुक्ती घेतलेली आहे आणि मी फक्त आणि फक्त लिहिण्यातच काम करतो आहे. आणि फारच कमी वेळेत मी बाकीचं सगळं चळवळ वगैरे करतो तेव्हा लिहिणं हे मला महत्त्वाचं वाटायला वाटतं आहे. तर तेही उद्याच्या पिढीसाठी मी करतो आहे, आजच्या पिढीसाठी मी काही करत नाही असं एकदा म्हटलं तरी चालेल. पण उद्याच्या पिढीसाठी मात्र, कारण बाबासाहेबांनी म्हटले जो वाचतो तोच वाचतो, म्हणजे उद्याच्या पिढीला जर वाचवायचं असेल तर त्याला मी आला फक्त त्याला मला आज वाचायला शिकवलंच पाहिजे आणि ते वाचायला शिकवण्यासाठी हे मी सगळं हातात काम घेतलं आहे.
तुमचा साहित्यिक म्हणून आता तुम्ही स्वतः आहात, तर यासाठी तुम्ही गावोगावी किंवा इतर देशाचे किंवा इतर पुस्तकांचे रेफरन्स वगैरे तुम्ही घेत असता, तर हा साहित्यिक म्हणून जर तरुणाला पण घडवायचा असेल तुमच्यासारखं एक शोध पत्रकारितासारखं एक अभ्यासक म्हणून, तर काय सांगू शकाल म्हणजे एक वाटचाल तुमच्यासारखी करायची असेल तर एक शोध घ्यायचा असेल एखाद्या विषयावरती? तर पहिली गोष्ट म्हणजे बराच वेळा आपण जानेवारी महिना उघडला की आपण हातात बघतो डायरा घेऊन लोक फिरत असतात. साधारणतः 2-3 महिने हे लोक डायरा हातात घेतात आणि नंतर डायरी नावाचा प्रकार विसरतात. तर माझं असं म्हणणं आहे की काही लोकांनी सातत्यानं डायरी लिहिली पाहिजे. मी डायरी लिहित होतो अलीकडच्या काळात, इतरांसारखं मी सुद्धा डायरीचं घेते. ही डायरी लिहिणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वर्तमान असे वर्तमानपत्रं आहेत की ज्या वर्तमानपत्रातून काही ना काही जुन्या काळातल्या गोष्टी येतात. त्याची कात्रणं, माझी स्वतंत्र मी कात्रणं तयार माझ्याकडे आहेत, त्या कात्रणाच्या आधारे मी सगळा तो डाटा तयार केला आहे. आणि माझा संदर्भ विभाग स्वतःचा असा एक वेगळा संदर्भ विभाग आहे आणि मी कोणतंही बाबासाहेबांचं वाक्य कुठल्या पुस्तकाचं आहे कसं आहे हे लोकांना सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे की मी बाबासाहेब कोण पाहिला असं नाही, पण बाबासाहेब मी वाचलेलं आहे आणि बाबासाहेब वाचलेलं असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. तर पूर्ण माझं म्हणणं आहे की हा सगळं जर उद्याच्या पिढीला जर सांगायचं असेल तर त्यांनी बाबासाहेब वाचता त्याने हातात पेन्सिल ठेवावी आणि पेन्सिल ठेवून त्यांनी बाबासाहेब जसे खुणा करायचे पुस्तकावर खुणा करायचे आणि तिथे ते रिमार्क म्हणायचे की आय डोंट बिलीव्ह दिस, हे मला मान्य नाही, येस आय अग्री विथ यू, अशा प्रकारचं ते जे रिमार्क असायचं तसं आजच्या पिढीने ते स्वहेतूक वाचावं आणि बाबासाहेब पूर्ण वाचावं अशी माझी विनंती आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक साहित्यिक म्हणून तुम्हाला एक विचारतोय, तुमचं बाबासाहेबांवरती प्रचंड अभ्यास आहे, तुम्ही स्वतः वाचन पण तेवढं करतात, बाबासाहेबांवरती आता तुम्ही स्वतः ग्रंथ पण हातात घेतलेत लिहिण्याचे वगैरे, तर बाबासाहेबांना निवळ दलितांचेच नेते असं जे बिंबवलं जातं आणि संबोधलं जातं हे नेमकं कशामुळे घडतं आहे, काय याचं नेमकं कारण आहे? त्या काळातले जे त्यांच्या काळातले जे नेते होते ते त्याला जबाबदार होते. त्यांनी बाबासाहेबांना असंच प्रयत्न केला दाखवायचा की हे बाबासाहेब कोण, तर ते दलितांचे नेते. इव्हन गांधीजींनी सुद्धा तेच काम केलं, बाबासाहेबांना त्याने तेवढ्यापुरतं ते मर्यादित केलं होतं. हरिजनांचे नेते इथपर्यंत त्यांनी ते मर्यादित केलं होतं. काही अगदी कालपर्यंत हा प्रकार तसा होता की बाबासाहेब म्हणजे कोण, तर ते फक्त मागासवर्गीयांचे इथल्या दलितांचे नेते असं होतं. पण आज जसा जसा समाज वाचू लागला आहे तेव्हा त्यांना कळायला लागला आहे की आता हे बाबासाहेब हे केवळ एका जातीचे एका समाजाचे नाही तर ते संपूर्ण देशाचे नाही तर ते उद्या जगाचे सुद्धा हे बाबासाहेब असतील हे आता हळूहळू सुरू झालेलं आहे. आणि म्हणून म्हटलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब आता एका जातीपुरते आता कोणीही कधी मर्यादित करण्याचा प्रयत्न केला तर ते जातीपुरते मर्यादित राहणार नाही, धर्मापुरते मर्यादित राहणार नाही. बाबासाहेब हे सगळ्यांचे उद्धारकर्ते असतील, मग ते OBC असेल, वंचित समाज असेल, सगळे असतील, या सगळ्यांचे उद्धारकर्ते बाबासाहेबच असतील. कारण जेव्हा पुन्हा पुन्हा लोक कॉन्स्टिट्युशन वाचतील किंवा बाबासाहेबांचे विचार पुन्हा पुन्हा वाचतील, त्यांची भाष्ट ऐकतील, त्याने दिलेली निवेदनं वाचतील, सगळी निवेदनं आता अवेलेबल आहेत, ती सगळी निवेदनं वाचतील, तेव्हा त्यांना कळेल की बाबासाहेब हे एका जातीसाठी कधीच लढलेले आहेत. बाबासाहेब लढले ते सगळा सर्वच मागासवर्गीयांसाठी आणि देशवासियांसाठी लढले. अगदी आपण 1951 त्यांनी जेव्हा राजीनामा दिला आणि बाहेर पडले तेव्हा त्या राजीनाम्याचं कारण OBC हा एक नंबरचं कारण, OBC न्याय मिळत नाही हे त्यांना एक नंबरचं कारण होतं. आणि त्यातलंच महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदू कोड बिल हे कारण आहे. तेव्हा हिंदू कोड बिल हे कारण असल्यावर महिलांनाही कळेल की आपल्यासाठी या माणसानं राजीनामा दिला आहे, OBCनंही कळेल की आपल्या प्रश्नासाठी या माणसानं राजीनामा दिला आहे. हे जेव्हा जेव्हा पूर्णपणे लक्षात येईल, अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्नाचा युद्ध आज नव्हत्या पाण्यावरून जगात युद्ध होतील असं चिन्ह आहे. या पाण्याचा प्रश्न बाबासाहेबांनी किती सोडवण्याचा प्रयत्न केला, खूप खोलवर जो आपण विचार केला तर बाबासाहेबांचे विचार सर्व क्षेत्रात ते विचार आहेत आणि सर्व क्षेत्रात बारकाईने त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यातले काही त्यांनी दुरावे काही बारकावे त्यांनी धुंडाळले आहेत, हे सगळे बारकावे पुन्हा पुन्हा लोकांना धुंडाळले. आणि बाबासाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे की तेव्हा त्यांनी एकच म्हटलं होतं की पण हा
विठोबा आहे हा माझा पुंडरीक आहे असं म्हणाले होते. त्याने त्यांनी ते पुढं सोडून दिलं. ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही आता संशोधन करत आहात किंवा संशोधन करायची त्यांनी जी क्लृप्ती दिली त्याप्रमाणे लोक संशोधन करत गेले तर त्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेब ही अशी असावी होती की तिला जगाच्या इतिहासात तोड नाही दुसरा माणूस असा होणे नाही. एक तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक प्रश्न विचारायचा वाटतो. तुम्ही सातत्याने वाचन करता, अभ्यास करता, दौरेही करता चळवळीच्या माध्यमातून वगैरे प्रश्न सोडवतात, पण ह्या जवी पवार, जवी पवार एक स्वतः एक व्यक्ती आहे, माणूस आहे, तर ह्या माणसाला छंद जोपासण्याची आवड आहे का? म्हणजे संगीत ऐकणं असेल, फिरण्याचं, तर तुम्हाला नेमकं का आवडतं या सगळ्या दगदगीच्या जीवनातून थोडंसं वेळ काढून स्वतःसाठी काय करावंसं वाटतं, म्हणजे आणि करत असाल तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा? मी कान्सिनसुद्धा आहे, मला गाता येत नाही, गाण्याच्या भांडण्यात मी पडलो नाही. थोडा चांगली गाणी ऐकायला मला आवडतात आणि त्यासाठी मी अगदी शास्त्रीय गाणीसुद्धा टी व्ही आणि रेडिओवर ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमात जाऊन ती गाणी मी ऐकतो आहे. त्यामुळं मला गाणं आवडतात, गीतं आवडतं. मी कवी असल्यामुळं मला गीतातच आवडतं, गीताचा आता प्रश्न नाही. तेव्हा विरंगुळा म्हणून मी याच्याकडे काय वेळा थोडासा बघतो, परंतु माझं मी हा सिरियस माणूस आहे आणि मी अत्यंत सिरियसली या सगळ्या गोष्टी मी करत असतो. हे करत असताना माणूस नावाचा प्राणी आहे आणि त्या माणसाला अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारची ही इंद्रिय असतातच. मग ते इंद्रिय तर कधी कानाचं असेल, कधी नाकाचं असेल, सगळे जी इंद्रिय आहेत या इंद्रियांचा उपभोग मी घेतो. त्यामुळे मी गात असलो तरी गाणं ऐकतो, मी सिनेमाही पाहतो. वेळ त्याला देता येत नाही, परंतु जो पिक्चर सिनेमा बघितलाच पाहिजे तो पिक्चर पण मी पाहतो. त्यामुळं असं काही नाही की मी ते काहीच करत नाही, मी फक्त नुसतं स्वतःला वाचत घेतो. एक मात्र खरं आहे की मी स्वतःला एवढं बांधून घेतलं आहे की मी मधल्या काळामध्ये एका आठवड्यात मी 6-6 स्तंभलेखन लिहित जातो. 6-6 म्हणजे आज सोमवारी एक स्तंभलेखन, मंगळवारी दुसरं लेखन. आणि आपल्याला स्तंभलेखनाचं माहिती आहे की स्तंभलेखन जर बुधवारी प्रसिद्ध होणार असेल तर आपल्याला त्यांच्याकडे सोमवारी त्यांच्या ऑफिसला गेला पाहिजे, तर ते मंगळवारी टाईप करतील आणि बुधवारी ते छापतील. म्हणजे असं माझा जो कार्यक्रम जो असायचा तो इतका मी बांधून स्वतःला घेतलेला असायचं. आणि त्यामुळं वेळेचं बंद मराठी 2 वाजता 3 वाजता किती वाजतो मी ते लिहित होतो. म्हणजे लिखाणामध्ये जी एक प्रकारची शिस्त लागते ती शिस्त मला माझ्या स्तंभलेखनाला दिली आणि म्हणून मी आज खूप काही लिहू शकतो. अलीकडे मी स्तंभलेखन जरा कमी केले कारण स्तंभलेखनामध्ये माझा वेळ भरपूर जात होता. आणि स्तंभलेखन जरी केलं नसलं तरी मी या स्तंभलेखनाने मला जी ऊर्जा दिली, लिखाणाची ऊर्जा दिली, ते मी रात्री 2-2, 3-3 वयापर्यंत मी लिहित बसतो, लिहितो मी. आणि माझं जीवन हे इतरांसारखंच आहे, फार वेगळं असं काय मी करत नाही. जे झोपायच्या वेळेस झोपतो, कधी कधी घरी झोपायला वेळ मिळाला नाही तर मी गाडीच झोपतो, पण कुठेही मी हे सगळं माझ्या जी शरीराच्या सगळ्या भुका आहेत त्या सगळ्या भुका आपोआप त्या तृप्त होतातच. ते काही सांगितलंच पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही आता वयाच्या 75 प्रवेश करते 15 जुलैला, त्यानिमित्ताने आंबेडकरी जनतेशी आणि एकंदरीत मुंबईकर आणि तुमचे आवडते वाचक प्रेमिकांना काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या फॅमिलीनं जसं माझ्या कुटुंबियांनी मला जसा वेळ दिला चळवळी करायला वेळ दिला, मला सगळ्या प्रकारचा त्याग करायचा वेळ दिला की त्याग करायवर बंद घातलेले, तशी सगळ्या फॅमिलीने आपल्या घरातला एक तरी माणूस असा निर्माण करावा की जो चळवळीसाठी काम करेल, त्याग करेल आणि बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न करेल. आता आपला 2 मुलं असतील 3 मुलं असतील त्यातल्या एखाद्या मुलाला तरी, एखाद्या मुलीला तरी अशा प्रकारचं काम करायला तरी लावलं पाहिजे. कारण आज ती गरज आहे. अशी जर मुलं पुढं जर येत राहिली तर आंबेडकरी चळवळीला कुठल्या प्रकारचं तिचं बरण नाही. आंबेडकरी चळवळ ही कायमची घोंगावत राहील. आणि म्हणून जसं माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली तशा सगळ्यांच्याच कुटुंबियांनी आपापल्या पाल्याला किंवा आपापल्या मुलाबाळाला तशी संधी द्यावी आणि खूप वाचन करावं. आणि माझं असं म्हणलं की घराचा दरवाजा उघडला की त्यावेळेला आपल्याला बाकीच्या गोष्टी जशा दिसतात तसं दिसतात, परंतु घर हे ग्रंथानं भरलेलं ग्रंथघर असावं अशीही माझी इच्छा आहे. आपण आज मी उदाहरणार्थ सांगतो,
माझे वडील काही शिक्षित नव्हते, ते काही वाजवतच नव्हते, परंतु त्या काळात त्यांनी जे काही प्रबुद्ध भांडात वगैरे ते घ्यायचे विकत घ्यायचे आणि ते जे ट्रंकामध्ये जे ठेवले होते त्याचा पडो बाळासारख्याला उपयोग झाला, त्यामुळं आपण आज काहीतरी त्याग करावा आणि साठवून ठेवावं. आता तर आपली सगळ्यांची मुलं इंग्लिशमध्ये पण आहेत, इंग्लिशच्या वागतात, तर या मुलांना कळेल असं साहित्य आपण घ्यावं, विकत घ्यावं. तुम्ही विकत नाही घेतलं तर आम्ही लिहितो तरी कधी, जर माझ्या जर पुस्तकं जर विकली जात नसतील तर मी लिहित तरी कशाला. त्यामुळे हे आपण भान ठेवावं की आपले लोक लिहित आहेत, ते विकतही घेतलं पाहिजे, विक्री केली पाहिजे. माझ्या स्वतःबद्दल म्हणाल तर मी स्वतःचं लेखक आहे, मी स्वतःचं प्रकाशक आहे, मी स्वतःचं सगळं करतो आणि विकतो पण सुद्धा मी, विक्री तर पण मीच काम करतो, पण हे मला जमतं म्हणून सगळ्यांना जमेल असं झालं आहे. तेव्हा प्रत्येकानं आपापल्यापुरतं हे अशा प्रकारचं सगळ्या भूमिका पार पाडायचं, हे भव्यदिव्य असं जे काम आहे ते त्याने हाती घ्यावं अशी माझी पूर्ण विनंती. हे होते जवी पवार, ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत. त्यांनी आपली परखड मतं मांडताना युवकांना वाचन करा असा एक मंत्रही दिला, आणि वाचन केल्याशिवाय आपली प्रगती शक्यच नाही. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या 15 जुलैला त्यांचा वाढदिवस आहे, 75 ते प्रवेश करत आहेत. त्यांना एक अवगाव त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी एक नंबर बातम्यातर्फे देतो आहेत, आणि त्यांना असंच उदंड आयुष्य लावो आणि अनेक साहित्यिक आणि अनेक पुस्तकं त्यांची वाचायला मिळत अशीच आपण सदिच्छा करतो आहे. जय भीम.